जाऊ जंगल पाहू सह्याद्रीची निसर्ग सौंदर्यता पाहू असं जे म्हटलं जातं की पाखरा गुणगुण करीत राहशी, पाखरा गुणगुण करीत राहशी तुझे आवाज कुणापाशी सांगू नये. ज्या भागात हे निमसदारित असं जे जंगल आहे की ह्याचं झाडाचं पान पडलं, आता पाला पडला याचा बघा, हा पाला पडल्याबरोबर की आता त्याची पालवी फुटली काय, आणि पालवी फुटल्यानंतर ह्याची जी हे आहे निसर्ग वसंत ऋतूची सुरुवात झाली आहे जी, आणि वसंत ऋतूची सुरुवात झाल्यानंतर हे जंगल तुम्हाला समृद्ध जंगल पाहायला मिळतं. तुम्ही या, तुम्हाला माहिती देण्यासाठी सदैव तत्पर मी हजर आहे. मी शिरंग शिंदे, वन विभाग, कासपाटा. किती जुनी झाडं आहेत आणि ह्या जुन्या झाडांचं वैभव हे टिकून राहणं म्हणजे ह्या देवराईचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे. ज्या भागामध्ये जंगल भरपूर आहे अशा भागामध्ये ही तुम्ही देवराय गेळ्याचं झाड आहे, गेळा नावाची वनस्पती ही, त्याला फळं येतात. या वनस्पतीला हडका नावाची वनस्पती असं म्हणतात. पानं हे जे पान जर तोडलं तर ह्याचा शीक येतो, असा बारीक असा रसासारखा चीक येतो. दुसरी ही जी वेल आहे, तुम्हाला ही दिसते, ही वेल, ही चिमट म्हणजे हे बघा, जरा दिसता मी बोट लावलं आहे, अजिबात तिला पकडून ठेवलेलं आहे मला तिनं, हे बघा. तर तिचं नाव प्रेमिका पण म्हणतात, किंवा प्रेमानं ती जा काटा आपल्या शरीरामध्ये घुसत नाही, शरीराला कुठल्या कपड्याला सुद्धा असं पकडून धरते, हे बघा अशी ही चिमट आहे काय. ह्याच्या बाजूला ही बघा, ही अंजनी, अंजनीचं झाड, आता याला फ्लावरिंग झाले, त्या झाडाला आलेलं नाही. आपण पुढच्या साईडला बघू, अंजनीचं सुद्धा तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, जसं वरदान गायलेलं आहे तसं अंजनीच्या नावचं हे झाड, म्हणजे अंजनीसारखं काटक, मारुतीसारखं बळकट आणि दणकट असणारं हे झाड. आता फर्ण नावाच्या वनस्पती आणि याचा नावाच्या वनस्पती तुम्ही बघितल्या असतील, तर ह्या ज्या वनस्पती आहेत त्या अगदी फुटाच्या, 1.5 फुटाच्या, 1.5 फुटाच्या असतात. पण ही देवराईमध्ये ह्याला कुणी हात लावलेला नाही, कुणी त्याची तोडलेलं नाही, बळकटी त्याच्याबरोबर केलेली नाही. तर ते माझ्या डोक्यापेक्षाही उंच आहे, मी 5 फूट 6 फूट आहे, ते 7 फुटापर्यंत याचा गेलेला आहे. तर एकच देवराईचं एक वैशिष्ट्य सांगायचं की इथल्या कुठल्याही झाडाला, कोणत्याही झाडाला कोणी हात लावित नाही, त्याच्यामुळं त्याची वाढ पूर्णच होत जाते आणि त्याचा ह्या निसर्गाला चांगला फायदा होतो. आता तुम्हाला वाटत असेल हे झाड थोडंफार वेगळं आहे काहीतरी, ह्याच्यात काहीतरी एक वेगळेपणा आहे, पण हे वेगळेपणा नसून चांगल्या प्रकारे पाऊस पडतो, जुनं झाड, कुणी ह्याला हात लावलेला नाही, म्हणून ह्याच्या सालीवर जे कवर मातलेलं आहे हे कवर पडलं जातं, म्हणजे ह्याला संरक्षण, म्हणजे ज्या भागातलं पाणी जास्त वाहत येत असेल. आता ह्या ज्या जागा ह्या मध्ये शिल्लक काय येतात की ह्या जागांमध्ये मुंग्या किंवा दुसरं मुंगळं जे दडून बसण्यासाठी ह्याच्यातून पाल गेली किंवा सरडा गेला तर त्याचं त्यांना खाद्य व्यवस्थित सुखरूप मिळतं. आणि जुनं झाड, जुनी झाडं झाली की अशा खपल्या धरतात, परंतु त्याच्या आतला भाग सुरक्षित आणि ताकदवान, जांभूळ प्रजातीचं झाड आहे, बळकट आहे. आणि आता इथं लगेच तुम्ही बघाल ते मी जातो आतमध्ये, हे बघा हे झाड दिसते तुम्हाला, हे झाड दिसते, हा आपल्याकडे दुर्मिळ असणारा नारक्या नावाची वनस्पती, माफिया फोटेडा पहिलं नाव म्हणत होते याला, आता याला नथोफायडस निमोनियन्सिस असं नाव दिलेलं आहे. अमृता म्हणतात, अमृता म्हणजे अँटी कॅन्सर, म्हणजे ह्याच्यापासून तयार होतं, आपल्या देशात नाही तर बाहेर देशात तयार होतं, परंतु ह्याची पहिली तस्करी व्हायची, आता तिथं तस्करी न होता त्याचं संरक्षण केलेलं आहे. आणि अशी सुरक्षित ठिकाणी झाडं त्याचं संरक्षण दिलं आहे. देवराईमध्ये कोणीही काहीही हात लावू कुठल्याही झाडाला हात लावू शकत नाही, ती अशी समृद्ध जैवविविधता आपल्याला बघायला मिळते. आपण जंगलामध्ये फिरतो, एक काही असे वैशिष्ट्य गुणधर्म आहेत निसर्गाचे की प्रत्येकाला
असा ॲडव्हान्चर करून ठेवलेला आहे, अशी तयारी करून ठेवलेली आहे की तुम्ही माझ्याजवळ या, मी तुम्हाला त्रास देणार नाही, तुम्हाला मी संरक्षणाची बाजू तयार करून ठेवलेली आहे, तुम्ही अशा बाजूने या जरा थोडंसं। आणि हे बघा, हे पाहत, हे तुम्ही बघा, हे पाहत आहे तुम्ही, ही ही जागा कशी खोलगट घे। ह्या झाडाचं नाव कुंबळ, कुंबळ म्हणतो जंगलात, ह्या सह्याद्रीच्या पट्ट्यात कुंबळीची झाडं, काटे कुंबळ, वर गेला तर काटे आहेत, त्याचा पाला चांगला आहे। तर इथं काय काय ठिकाणी असे असे त्याने लॉफ्ट तयार करून ठेवलेत, जागा तयार करून ठेवल्यात की पक्ष्याला बसण्यासाठी जागा आहे। एखाद्या सरड्या सरडा साप आला तर सरड्याला दडण्यासाठी जागा आहे, सरडा टोळाला पकडतोय तर त्याला दगड्या दडण्या, म्हणजे प्रत्येकाला ठराविक स्टेप दिले की तुम्हाला दडण्यासाठीसुद्धा, पक्ष्यांना कीटकांना दडण्यासाठीसुद्धा, बसण्यासाठी अशी बघा जागा, सिस्टीम बघा हे जी कशी तयार केलेली आहे। ह्या झाडाला सिस्टीम तयार कशी केलेली बघा, ही कोंबडीची झाड आहे ती, आणि ह्या झाडातून वर गेल्यानंतर काही पक्षी आहेत, ह्या काट्याला घाबरून त्याच्यावर तो शिकारी पक्षी त्याच्यावर अटॅक करत नाही, म्हणून ह्या झाडाला त्या काही पक्ष्यांनी निवडलेलं आहे संरक्षणासाठी, हे कुंबळ झाड निवडलेलं असतं त्यांनी। झाड बघतो आपण, मगाशी तुम्हाला मी सांगितलं गेळा, गेळफळ म्हणतो आपण, गेळफळ त्याच्यापासून साबर म्हणतो, की हे झाड आहे, हे झाड गेळा म्हणून आहे, रँडिया डुमोटोरम म्हणून त्याचं नाव आहे, शास्त्रीय नाव। तर ह्याला बघा अशी स्टेप करून ठेवलेली, तर ही स्टेप अशी वाकडी तिकडी ही कशी झाली, कशामुळं की हवेमुळे झालेली, हवेमुळे झाली, हवेच्या ह्याच्यामुळे झालेली। मग ही वाकडी स्टेप करण्याची कारण निसर्गाची म्हणजे एक अनुभूती ह्याला कशी दिली गेली, ते वाकडं कसं झालं, तर हिथं हा ह्याच्यावरून हिथं ह्याच्यावरून हिथं सहज माणूस तुम्ही चढू शकता, शहरातला माणूससुद्धा चढू शकता। बिबट्याला त्याच्या शिकारीसाठी बसण्याची जागा आहे, बिबट्या इथं बसतो आणि माझी शिकार कुठून येते, मला खायला कसं मिळेल किंवा माझं पोट कसं भरेल, म्हणून तो ह्या ठिकाणी उंच ठिकाणी वर जाऊन बसतो। एखादी शिकार जर मिळाली त्याला तर तो तोंडात धरून अशा ठिकाणी जातो की सुरक्षित ठिकाणी, वर त्या ठिकाणी बसण्याची जागा आहे त्याला, अशा ठिकाणी तो ह्यो गेळ्याच्या झाडावर बसतो। हां दादा इकडे लक्ष द्या बरं का, इकडे लक्ष द्या की ऊस गोड का संगत गोड, ऊस गोड का संगत गोड, या पंक्तीप्रमाणे संगत गोड असते, ऊस गोड तेवढ्यापुरता असतो पण संगत गोड ही कायमस्वरूपी राहते। म्हणून ह्या झाडानं ह्या झाडाला आधार दिलेला आहे, हे झाड आपण हातात घेतलेलं आहे, ही पांगळी नावाची वनस्पती, पॉगॉस्टमन पांगळी नावाची वनस्पती, ह्या पांगळी नावाची वनस्पती ह्या जांभूळ झाडावर अशी या ज्या ठिकाणी मातीचा भाग आहे त्यात ती उगवलेली आहे। आणि ह्या झाडातून येणारं पाणी जमिनीतून किंवा निसर्गातून येणारं हरितद्रव्य ह्या वनस्पतीला पोचवलं जातं। तसं आपण एखाद्याला जर सहकार्य केलं तर त्याचं कार्य किंवा त्याचं जीवन चांगलं सुसंस्कृत चांगलं व्यवस्थित राहू शकतं। परंतु ह्या झाड झाडाला एकत्र आधार देत आहे, तसं माणूस माणसाला आधार देऊ शकत नाही, दिला तरी कायमस्वरूपी देऊ शकत नाही। ह्या झाड आज उन्हाळा असूनसुद्धा ह्या झाडातच मातीच्या भागात असणाऱ्या ह्याच्यात ते झाड आलेलं आहे, आणि ह्या झाडाला ह्या पांगळीच्या झाडाला जांभळीच्या झाडान आधार दिलेला आहे आणि ह्या मातीत आलेलं आहे। हे एक पायाला इथे वैशिष्ट्य मिळतं। ह्या जागेमध्ये मधमाशाचा जो एक वेगळा प्रकार आहे जो म्हणतो नेत्रांजन म्हणतो आपण, ते अशा ठिकाणी आतमध्ये ह्या भागात नेत्रांजनची मध तयार करू शकतं, ते मधमाशा तयार करू शकतात। परंतु एकच वैशिष्ट्य, आणि हिथून खाली मधमाशी बाहेर निघणार, हिथून शिरणार, हिथे एक जागा आहे बघा। म्हणून झाडात असणारं मध म्हणजे नेत्रांजन, म्हणजे ते छोट्या मध असतात, पिटा पिटा म्हणून असतात, पण ते नेत्रांजन। परंतु एकच वैशिष्ट्य असं ह्या झाडाला, एक माझं एक वरदान आहे असं की ह्यानं ह्याला आधार दिलेला आहे, म्हणून ह्याचं जीवन समृद्ध चाललेलं आहे, एवढंच सांगायचं। आता आपण हे उंबरज म्हणून मंदिर दिसतं आहे आपल्याला, हे उंबरज मंदिर जे पूर्वीपासून हे काय बांधून देत नव्हती देवी, परंतु एक भक्ताने एक आपला आदर व्यक्त करून बांधून घेतलं, छान मंदिर बांधलेलं आहे पूर्वीपासून। आणि ही देवी उंबरज देवी म्हणून इथं मंदिर, ह्या देवीचा आधार एकच, ह्या देवीच्या आधाराखाली ह्या ज्या झाडं आहेत ही झाडं पूर्वीपासून राखली गेली। इथं बाजूला चोरगे उंबरी म्हणून गाव आहे,
बाजूला जाधव उंबरी म्हणून गाव आहे, जावली तालुका आणि सातारा जिल्ह्यातलं हे उंबरी गाव म्हणून. इथं हे आपण जी झाडं बघतोय उंच, तर बाजूला मोकळी जागा दिसते तुम्हाला, ती मोकळी जागा दिसते, त्या मोकळ्या जागेमध्ये लोकांनी शेती केली, अशीच झाडं झाली असतील, अशी राहिली असतील, पण शेती केल्यामुळं ते नष्ट झालं त्यांच्या उदरनिर्वाहासाठी. परंतु ह्या झाडांना कोणी ह्या देवीच्या ह्याच्यामुळं जर ह्या झाडाला हात लावला तर देवी आपल्यावर राग करील, आपल्याला त्रास देईल, ह्या हेतूने लोकांनी ही देवराई राखली. ती उंबरज देवराई, उंबरीची देवराई म्हणून प्रसिद्ध आहे. आता हे झाड बघतोय आपण मोठे, आपल्या माझ्या कवळ्यात पण बसत नाही, अतिशय उंच असं गेलेलं आहे ह्या देवराईमध्ये. हे बकुळ आपण जे म्हणतो, बकुळीचं झाड, आमच्याकडे ओवल म्हणतात त्याला, बकुळीचं झाड. तर हे बकुळीचं झाड इतकं उंच आहे बघा गेलेलं, तर ह्याला फळं येतात, पक्षी येतात, आणि इथं दर्शनाला येणारी माणसंसुद्धा त्या बकुळीची फळं चांगली गोड लागतात म्हणून कोवलं म्हणून खातात, असे हे आहेत. आजूबाजूला परिसर बघा तुम्ही, हा निसर्ग कसा सुंदर दिसतोय आपल्याला, संपूर्ण जंगलात किती उंच वातावरणात तुम्ही फिरू शकता, ह्या उंबरज देवराईचा आस्वाद घेऊ शकता. उंबरज देवराईमध्ये इतकं महत्त्वाच्या काय वनस्पती आहेत, तर लिया इंडिका म्हणून दिंडा नावाची वनस्पती आहे, जांभूळ आहे, तोरण आहे, करवंद आहे, पिसा आहे, अंजन आहे, भावा आहे, नाना आहे, सर्व सर्व जातीच्या सह्याद्रीच्या असणाऱ्या जमिनीलगत असणाऱ्या वनस्पती, उंच असणाऱ्या वनस्पती, त्याच्यावर असणारी पक्ष्यांची घरटी. आज मी चिमणी दिनानिमित्त इथं सांगतो की हे इतकं निसर्ग निसर्गामध्ये आपण अनेक गोष्टी बघतो. तसा माणूस किती म्हातारा झाला, वयस्कर झाला, तरी नेचरमध्ये जो काम करणारा चालणार आहे तो चालत राहतो. तसंच झाड आहे, किती वयस्कर झालं, आता ह्याला किती वर्षे झाले असतील भरपूर सांगता येणार नाहीत, पण आतनं पोकळ झालेले, वर त्याला फ्लावरिंग आहे, पानं आहेत, संपूर्ण त्याला साल आहे, पण आतमध्ये एक जी होल आहे ह्याला म्हणतो, जे त्याची बाजू ही झालेली आहे, ढोल म्हणतो आपण याला. ढोल म्हणजे त्याला आतमध्ये बोगदा, मुळापासून अगदी बोगदा पडलेला आहे त्याचा. तर ह्यामध्ये जे संरक्षणासाठी जास्त गारटा लागला वानराला किंवा माकडाला म्हणतो, जास्त गारटा लागला तर त्यावेळेला ते हे ह्याचं आधार अशा ढोलींचं घेऊ शकतं. किंवा एखादा पिसोर आहे, म्हणजे जो भेकर हरण म्हणतो ना तसला पिसोर आहे, तर पिसोरा अशा ढोलीमध्ये त्याचं संरक्षणासाठी बसू शकतो. बिबट्यानं एखादं खाद्य पकडलं गायगुराचं, तर अशा ढोलीमध्ये आणून तो खाऊ शकतो, त्याचा उदरनिर्वाह करू शकतो, असं या ढोलीचं सर्वोत्तम काम आहे. जांभळीचं झाड आहे, जुनं आहे, आणि त्याला होल पडलेला आहे, त्याला ढोल म्हणतो आपण, पोकळ जागा आहे. आपण आता त्या उंबरजे मंदिराच्या तिथं जवळजवळ 1000 मीटरवर आपण समुद्रसपाटीपासून उंच आहे, उंच आहे. एवढ्या ठिकाणी हे झाड दिसतंय, हे फणस झाड आहे, ह्या फणसाचं झाड एवढ्या उंचीवर येत नाही, जवळजवळ 600-700 मीटरच्या उंचीच्या दरम्यान फणसाच्या झाडाला एक क्लायमेट चांगलं असतं, हवामान त्या अनुरूप त्याला मिळणारे अन्नद्रव्य, मूलद्रव्ये, मिळणारं खत ह्याच्यावर ते आणि निसर्गाच्या आधारावर येतं. परंतु इथं असणाऱ्या देवीच्या एक साक्षात रूपामुळं एक धार्मिक भावना लोकांची आहे अशी, की इथं झाड गावात कुठेही झाड नाही, फक्त इथं या देवीच्या मंदिरात एवढं उंच झाड ह्या फणसाचं झाड आहे. तर ह्या फणसाच्या झाडावर आपण जे बघायचं आहे आता, एक महत्त्वाची गोष्ट बघायची, तर ह्याच्यावर येणारं हे शेवाळ आहे, हे पावसाळी येणारं शेवाळ आहे, हे शेवाळाचं मॉस म्हणतो आपण, हे फार महत्त्वाचं आहे बघण्यासारखं. आणि हे पांढरे जे डाग दिसतात आपल्याला, हे चंद्रिका म्हणतो आपण, लायकेन्स चंद्रिका, म्हणजे चंद्र ज्या वेळेला मुहूर्त पौर्णिमेला, त्यावेळेला चंद्राचं ज्या वेळेला उस्त पडतं किंवा उजेड पडतो, त्यावेळेला हे प्रतिबिंब इतर कीटकांच्या किंवा फुलपांखरांच्या माणसांच्या प्राण्यांच्या डोळ्यावर देतं, की हे चंद्र फुलल्यासारखं दिसतं म्हणून चंद्रिका म्हणायचं मराठीमध्ये. लायकेन्सचे जवळ बरेच प्रकार आहेत, परंतु इतक्या उंचीवर असणाऱ्या झाडावर लायकेन्स हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरं आपण लाकडे आंब म्हणतो, जे पावसाळी येतं तसं ह्या झाडाला सुद्धा साल ज्या वेळेला कुजलेले ते असे बघा, हे लाकडे आंब ते झालेले, हे असं लाकडे आळंब, हे लाकडे असं आळंब आलेलं आहे म्हणतो आळिंब, मॉस हे म्हणतो आपण मशरूम, ते आळिंब, हे बघा ह्याला
झालेले लाकडे आंबाळे. आणि दुसरी गोष्ट ह्याची महत्त्वाची एक सांगायची, म्हणजे इकडे या तुम्हाला सांगतो दाखवतो, हा जो भाग आहे हा हा जा साल निघाल्यानंतर लाल भाग दिसतो, हा हा लाल भाग दिसतो, हा लाल भाग आपण जे फेरेन लवली लावतो त्या फेरेन लवली लावण्यापेक्षा गायीच्या किंवा म्हैशीच्या दुधाच्या सायमध्ये जर ह्याचं जर हे आवरण लावलं गेलं तर तुमच्या फेरन लवलीपेक्षा अतिशय चेहरा सुंदर होऊ शकतो, हे माझं स्वतःचं गणित आहे. आता आपण घाटाय देवराई बघितली, उंबरज देवराई बघितली, आता दुसरी ही फळणी देवराय, म्हणजे जन्नी देवराय, देवीच्या नावाची जन्नी देवराय, तर ही पण एक सुंदर देवराई आहे. इथं मंदिर बांधलेलं आहे, हे बघा हे दिसते आपल्याला, हे मंदिर हे देवीचं मंदिर बांधलेलं आहे. आणि ह्या मंदिराच्या स्थळभोवती असणारा जो भाग आहे ह्याला राहाट म्हणतो आपण मराठीमध्ये, गावठी भाषेत राहाट म्हणतो. त्या राहाटाची म्हणजे देवीचं हे एक महत्त्व आहे, तर देवीची झाडं आहेत, देवीचा एरिया आहे, देवीचा राहाट आहे, देवीची जागा आहे, ती सुरक्षित राहावी म्हणून कुठलाही गावातला माणूस ह्या झाडाला कुठलाही हात लावित नाही, म्हणून ही सुरक्षित झाडं आहेत, म्हणून देवराईसारखं रूप आलेलं आहे. काय आणि 50-50 मीटर 60-60 मीटर लांब जाणाऱ्या वेली आहेत, हे बघा ही जी वेल हलवतो आहे मी, ही वेली आहेत ह्या देवराईमध्ये. म्हणजे ह्या ज्या वेली ज्या ठिकाणी चिमटीची वेल आहे, मेडंगीची वेल आहे, भुसरांगीची वेल आहे, ही ज्या वेली आहेत लांब लांब जाणाऱ्या वेली जाड, तर ह्याला समृद्ध जंगल म्हणतात. म्हणजे समृद्ध जंगल असतंय त्या ठिकाणी देवराईचे एक वास्तव्य असते. दुसरी गोष्ट ही अंजनीची झाडं आहेत काय, आणि जांभळीची झाडं आहेत काय, आणि त्यो हे तुम्हाला एक भुत्ता हडका भुत्ता म्हणून एक जे आहे ही झाडं दिसते काय. अशी समृद्ध ह्यानं नसलेली ही आहे. उन्हाळ्यामध्ये फुलं नसतात पण फुलं असतात, रानगेवडा आहे की ताम्रपर्णी म्हणजे धायटी आहे, निळुंबी आहे, ही तुमची फापुडगी आहे, पापट पवैटा इंडिका, रामेट आहे, ऑर्किड्स आहेत. ही संपूर्ण जंगलाच्या भोवती तुम्ही देवळाच्या भोवती हिंडला तुम्ही निसर्ग वातावरणात 2000 माणसं एका जाग्यावर एका दिवशी बसू शकतात अशी ही देवरायाची संकल्पना आहे. आणि तुम्ही या ठिकाणी पहा, तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर संयोगाने आमचा निसर्ग ग्रुप जो आहे त्या ग्रुपशी संबंध संपर्क साधा. आणि ह्या देवराई 2-3 देवराई आहेत, कासपाटराच्या बाजूचा परिसर आहे, तिथलं जंगल कसं आहेस, तिथल्या जंगलाला प्राणी कसे आहेत, पक्षी कसे आहेत, असणारे कीटक उंगी त्याच्यावर जैवविविधता त्याची अन्नसाखळी कसे आहे हे आम्ही तुम्हाला जाग्यावरच पटवून देऊ. तुम्ही या आणि हे निसर्ग बघा. धन्यवाद.